बीते कुछ दिनों से साइलेंसर चोरी करने की वारदातों में इजाफा हो गया था। इसी के चलते साइलेंसर चोरी करने वाले गैंग को पकड़ने में सकरदरा पुलिस ने कामयाबी हासिल की है। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार करने की जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने दी। मिली जानकारी के अनुसार बीते एक हफ्ते पहले सकरदरा पुलिस थाना अंतर्गत एक ही दिन में 2 साइलेंसर चोरी की घटना सामने आई थी, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी शेख निसार शेख कादिर, राम किशन सिंह और शेख रियाज कुरैशी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने दी। इस दौरान उन्होंने बताया कि आरोपी साइलेंसर चुरा कर उसका स्वरूप बदल देते थे और फिर कबाड़ी वालों को बेच देते थे। सकरदरा पोलीस स्टेशनला मागच्या आठवड्यात 2 गुन्हे एकाच दिवशी दाखल करण्यात आले होते। मारुती सुजुकीच्या इको गाडीचे सायलेन्सर, 2 गाड्यांचे सायलेन्सर चोरीला गेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत आम्ही 3 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि दोन्ही गुन्हे उघड झालेले आहेत। नागपूर शहरात देखील इतर पोलीस स्टेशनला पण त्यांनी गुन्हे केल्याचा संशय आहे, त्या बाबतीत तपास चालू आहे। आणि त्याच्यातला जो सायलेन्सर आहे त्याचं ते स्वरूप बदलून त्याच्यामधला प्लॅटिनम नावाचा धातू सदृश पदार्थ ते जाळून काढायचे आणि स्वरूप बदलायचे, अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केलेले आहेत। आणि एका जागी असणारं जे इको गाडी आहे त्याचं सायलेन्सर खोलून 2 चोर जे अटक केले आहे ते काढून, जे कबाडीवाला आहे संबंधित तो पण अटक झालेला आहे, त्याच्याकडे त्या मालाचं विक्री करायची आणि स्वरूप बदलून टाकायचं। तपास चालू आहे अजून आणि मुद्देमाल नवीन सायलेन्सर जवळपास 30-40 हजाराची किंमत असते त्याची, एका सायलेन्सरची, आणि त्यांनी स्वरूप बदलून टाकलेला आहे। जशाच तशा स्वरूपात माल नाही आहे तो, तर त्या बाबतीत देखील तपास चालू आहे। आमच्याकडचे जे 2 गुन्हे आहेत ते आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत आणि अजून बाकी पण ठिकाणचे निष्पन्न होण्याची शक्यता आहे। पुलिस द्वारा दोनों घटनाओं में गुनेगारों को ढूंढा जा चुका है। वही आरोपियों पर पहले भी ऐसे ही अन्य मामले दर्ज होने की जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने दी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।